संजय राउतांच्या जिभेला हाड आणि तोंडाला लगाम नाही, गिरीश महाजनांची राउतांवर सडकून टीका। तर कसब्यात मोठा तीर मारला नाही, महाविकास आघाडीवरही महाजन यांचा हल्ला बोल। हल्ला कुणी केला हे मला माहिती आहे, मला सुरक्षा देण्यापेक्षा आता हल्ला केलेल्यांना सुरक्षा द्या, संदीप देशपांडेंचा इशारा। संजय राउतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, उद्धव ठाकरेंनी राउतांवर उपचार करावेत, संदीप देशपांडेंचा राउतांवर निशाणा। इंदापूरच्या भांडगावमध्ये दारूबंदी झाली नाही तर फडणवीसांच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसणार, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना इशारा। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील आक्रमक, नाव मागे घेईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यावर ठाम, तर जलील यांच्या उपोषणाविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम। शेतकऱ्यांसाठी आवश्यक नॅनो डीएपी खताला केंद्र सरकारची मान्यता, किमती स्वस्त आणि वापरायला सोयीस्कर असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। राज्यावर अस्मानी संकटाची शक्यता, पुढचे चार दिवस महत्त्वाचे, आज आणि उद्या पावसाचा अंदाज, पालघरमध्येही पावसाची शक्यता। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापुरात मोर्चा, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा, गांधी मैदानातून मोर्चाला सुरुवात। आणि यवतमाळ शहरात अमृत योजनेचा फज्जा, पाईपलाईन फुटून रस्त्यावर पाणीच पाणी, बाईकवरून जाणारी तरुणी जखमी। आणि आता बातम्या सविस्तर पाहूया।